वेलकम टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी लास्टच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं फंक्शन म्हणजे काय आहे त्यात व्हेरिएबल काय आहे कॉन्स्टंट काय आहे आणि आपण बघितलं टाईप्स ऑफ फंक्शनमध्ये इवन फंक्शन अँड ऑड फंक्शन आता आपण काही जे बेसिक म्युमरिकल आहेत ते सॉल्व्ह करू बघा हंड्रेड पर्सेंट याच्यावरती एक म्युमरिकल एक्झाममध्ये विचारणार क्वेश्चन नंबर वनमध्ये दोन मार्क्ससाठी एकदम सिम्पल न्युमरिकल आहेत तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता सिम्पली तुम्हाला इथे व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत मग तुम्हाला इथे आन्सर भेटेल बघा इथे काही क्वेश्चन लिहिले आहेत मी इथे क्वेश्चन नंबर वन आपण सॉल्व करू क्वेश्चन वनचं सोल्युशन सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे गिवन डेटा लिहायचा आहे काय लिहिलं इथे काय दिलं आहे आपल्याला इफ फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स फाईंड फंक्शन ऑफ टू आपल्याला गिवन काय दिलेलं आहे फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मी नाव देतो इक्वेशन वन बघा इफ फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स फाईंड फंक्शन ऑफ टू बघा इथे फंक्शन ऑफ एक्स आहे एफ इथे पण एफ आहे इथे ऐवजी इथे काय टू आहे म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे फंक्शन ऑफ टू फाईंड करायचं आहे सिम्पली काय करायचं आहे इथे ऐवजी टूला पुट करायचं आहे आणि युअर टू गेट द आन्सर इथे लिहितो मी पुट एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन वन एकशे जागी टूला पुट करायचं इथे काय होईल मग फंक्शन ऑफ टू इज इक्वल टू टू स्क्वेअर मायनस फोर इन्टू टू टू स्क्वेअर का होईल फोर मायनस फोर इन्टू टू एट तर फंक्शन ऑफ टूचा तुमचा आन्सर आला आहे फोर मायनस एट मायनस फोर बघा एकदम सिम्पल न्युमरिकल आहे सिम्पली तुम्हाला इथे व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि तुम्हाला इथे आन्सर भेटणार आहेत देन सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन सॉल्व करू सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन बघा गिवन काय दिलं आहे फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ब्रॅकेटमध्ये साईन एक्स लॉग ब्रॅकेटमध्ये साईन एक्स बघा इफ फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ब्रॅकेटमध्ये साईन एक्स फाईंड फंक्शन ऑफ पाय बाय टू बघा इथे एफ आहे इथे पण एफ आहे इथे ऐवजी काय पुट केलं आहे पाय बाय टू सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे इथे एक्सच्याऐवजी पाय बाय टूला पुट करायचं आहे मग तुम्हाला इथे आन्सर भेटेल याला नाव देतो इक्वेशन वन पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय टू इन इक्वेशन वन एक्स साई का पुट करायचंय पाय बाय टू फंक्शन ऑफ पाय बाय टू लॉग साईन पाय बाय टू बघा लॉग तुमचं आहे तसंच साईन पाय बाय टू पायची वैल्यू किती असते वन एटी वन एटी बाय टू नाईन्टी साईन नाईन्टीची व्हॅल्यू किती असते वन देन फंक्शन ऑफ पाय बाय टू लॉग वनची वैल्यू किती असते झिरो बघा किती आला फंक्शन ऑफ पाय बाय टू किती आलं झिरो नेक्स्ट कंटिन्यू करू क्वेश्चन नंबर थर्डचं सोल्युशन काय दिलं इफ फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यू प्लस एक्स इक्वेशन वन दिलं याला फाईन काय सांगितलं आहे फाईन फंक्शन ऑफ वन प्लस फंक्शन ऑफ टू सिम्पली इथे तुम्हाला काय करायचं आहे एक्सच्याऐवजी वन पुट करायचं आहे एक्सच्याऐवजी टू पुट करायचं आहे आणि मग दोघांचं इथे ॲडिशन करायचं आहे सिम्पली पुट करू इथे पुट एक्स इज इक्वल टू वन इन इक्वेशन वन ऐवजी क्या पुट करायचं आहे वन वन क्यू प्लस वन फंक्शन ऑफ वन वन क्यू काय असतो वन वन प्लस वन टू फंक्शन ऑफ वन किती आलं टू देन सिम्पली बघा एक्सच्याऐवजी वन पुट केल्यानंतर एक्सच्याऐवजी काय पुट करायचं आहे टू पुट एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन वन नका एक्सच्याऐवजी काय पूट करायचं आहे टू इन इक्वेशन वन इक्वेशन वनमध्ये पुट करायचं आहे नका इफ फंक्शन ऑफ टू इज इक्वल टू टू क्यू प्लस टू सिम्पली काय केलं एक्सच्याऐवजी टूला पुट केलं तर फंक्शन ऑफ टूचा तुमचा आन्सर आहे टूचा क्यूब एट एट प्लस टू फंक्शन ऑफ टू तुमचं आलं एट प्लस टू टेन एट प्लस टू टेन काय घेतलं त्यांनी आपल्याला फाईंड फंक्शन ऑफ वन प्लस फंक्शन ऑफ टू म्हणजे दोघांचं काय करायचं आहे ते ॲडिशन करायचं आहे फंक्शन ऑफ वन प्लस फंक्शन ऑफ टू फंक्शन ऑफ वनचा आन्सर किती आहे टू प्लस फंक्शन ऑफ टूचा आन्सर किती आहे टेन तुमचं फायनल आन्सर आला ट्वेल्व फंक्शन ऑफ वन प्लस फंक्शन ऑफ टू तुमचा आन्सर किती आला ट्वेल्व बघा एकदम सिम्पल न्युमरिकल आहेत असं एक न्यूमरिकल हंड्रेड पर्सेंट एक्झाममध्ये विचारतील क्वेश्चन नंबर वनमध्ये दोन मार्क्ससाठी फोर्थवाला क्वेश्चन सॉल्व करू का बघा असा पहिले गिवन लिहून घ्या गिवन काय दिलं आहे ते इफ फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह फाईन फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ थ्री म्हणजे एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं आहे झिरो पुट करायचं आहे देन एक्सच्या ऐवजी थ्री पुट करायचं आहे आणि मग दोघांचं इथे ॲडिशन करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इथे आन्सर भेटेल इक्वेशन देतो वन पुट एक्स इज इक्वल टू वन सॉरी फुट एक्स इज इक्वल टू झिरो एक्स इज टू झिरो इन इक्वेशन वन एक्सच्या जागी झिरो पुट करायचं आहे नंतर एक्सच्या जागी थ्री पुट करायचं आहे बघा एक्सच्या जागी झिरो पुट केलं फंक्शन ऑफ झिरो प्लस झिरो क्यूब मायनस थ्री इन टू झिरोचा स्क्वेअर प्लस फाईव तुमचं फंक्शन ऑफ झिरोचा आन्सर आलं फाईव्ह बघा झिरोचा क्यूब काय असतो झिरोचा असतो झिरोचा स्क्वेअर काय असतो झिरो थ्री इन्टू झिरो झिरो तर फंक्शन ऑफ झिरो तुमचं किती आलं फाईव्ह देन काय पुट करायचं आहे थ्री पुट करायचं आहे पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन वन नका एक्स इज इक्वल टू थ्री मग ऐवजी काय पुट करायचं आहे थ्री थ्रीचा क्यूब मायनस थ्री इंटू थ्रीचा स्क्वेअर प्लस फाईव्ह सिंपली काय केलं ऐवजी थ्री पुट केलं फंक्शन ऑफ थ्री थ्रीचा क्यूब किती आहे ट्वेंटी सेवन मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन इंटू थ्री ट्वेंटी सेवन प्लस फाईव्ह प्लस ट्वेंटी सेवन मायनस ट्वेंटी सेवन गेट कॅन्सल फंक्शन ऑफ थ्री इज इक्वल टू फाईव्ह आपल्याला इथे काय सांगितलं आहे त्यांनी दोघांचं ॲडिशन करायचं आहे फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ थ्री दोघांचा ॲडिशन करू फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ थ्री फंक्शन ऑफ झिरोची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह फंक्शन ऑफ थ्रीची व्हॅल्यू किती आहे फाईव तर फाईव्ह प्लस फाईव आय विल टेन तुमचा आन्सर आला फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ थ्री इज इक्वल टू टेन बघा एकदम सिंपल न्युमरिकल आहेत असे न्युमरिकल तुम्ही सॉल्व करून एक्झिली एक्झाममध्ये दोन मार्क्स घेऊ शकता हे न्यूमेरिकल तुम्ही नोट डाऊन करा दे नेक्स्ट न्यूमेरिकल आपण कंटिन्यू करू बघा एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहेत सॉल्व करण्यासाठी फंक्शनचे तुम्ही इझिली सॉल्व करून एक्झाममध्ये दोन मार्क्स इथे घेऊ शकता आता आपण अजून काही म्युमरिकल इथे सॉल्व करू बघा क्वेश्चन नंबर फिफ्थ इफ फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एस टू फोर मायनस टू एक्स प्लस सेवन फाईन फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ टू सिम्पली तुम्हाला तीच प्रोसिजर इथे फॉलो करायची आहे आणि इझिली ऑर टू गेट द आन्सर फिफ्थवाला सोल्युशन करू आपण इथे फिफ्थचं सोल्युशन बघा गिवन काय दिलेलं आहे फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फोर मायनस टू एक्स प्लस सेवन याला मी दिला इक्वेशन नंबर वन याला दिला मी इक्वेशन नंबर वन बघा इथे एक्सच्याऐवजी काय पुट केलं आहे झिरो तर एक्सच्याऐवजी काय पुट केलं आहे टू नंतर दोघांचं इथे ॲडिशन करायचं आहे पुट एक्स इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन वन झिरो एकशे अवीस झिरो पुट करायचा झिरो टू फोर मायनस टू इंटू झिरो प्लस सेवन फंक्शन ऑफ झिरो बघा झिरो टू फोर झिरो टू इन्टू झिरो झिरो तर राहिलं काय सेवन राहिलं काय सेवन तर फंक्शन ऑफ झिरोचा आन्सर किती आला सेवन देन काय पुट करायचं आहे टू पुट एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन वन एक्शा जागी टू पुट करायचं आहे फंक्शन ऑफ टू इज इक्वल टू टू रेस्टू फोर मायनस टू इंटू टू प्लस सेवन फंक्शन ऑफ टू बघा टू रेस्टू फोर टू रेस टू फोर किती येत आहे सिक्स्टीन मायनस टू इंटू टू फोर प्लस सेवन देन फंक्शन ऑफ टू सिक्स्टीन मायनस फोर वन सिक्स मायनस फोर ट्वेल्व ट्वेल्व प्लस सेवन नाईन्टीन वन नाईन काय सांगितलं त्यांनी आपल्याला दोघांचं ॲडिशन करायचं आहे फाईन फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ टू दोघांचं ॲडिशन करू फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ टू झिरोचा आन्सर किती आहे सेवन फंक्शन ऑफ झिरोचा आन्सर आहे सेवन फंक्शन ऑफ टूचा आन्सर आहे वन नाईन तुमचं फायनल आन्सर आलं ट्वेंटी सिक्स बघा फंक्शन ऑफ झिरो प्लस फंक्शन ऑफ टू फायनल आन्सर किती आहे ट्वेंटी सिक्स एकदम सिम्पल म्युम्झिकल आहे ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता देन नेक्स्ट न्युमरिकल कंटिन्यू करू सिक्स काय दिलेलं आहे इफ फंक्शन ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस टेन डिटरमाइन फंक्शन ऑफ टू प्लस फंक्शन ऑफ मायनस टू सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे इथे एक्सच्याऐवजी प्लस टू पुट करायचं आहे दन ऐवजी मायनस टू पुट करायचं आहे मग दोघांचं इथे ॲडिशन करायचं आहे सिंपली आपण प्रोसिजर फॉलो करू क्वेश्चन सिक्सचं सोल्युशन बघा गिवन काय दिलेलं आहे फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस टेन हा झाला तुमचा इक्वेशन नंबर वन सिम्पली काय करायचं पुट सर्वात पहिले पुट एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन वन एक्सच्या जागी टू पुट करायचं आहे तर काय येईल टूचा स्क्वेअर प्लस सिक्स इन टू टू प्लस टेन फंक्शन ऑफ टू टूचा स्क्वेअर किती आहे फोर सिक्स इन टू टू ट्वेल्व ट्वेल्व प्लस टेन फंक्शन ऑफ टूचं तुमचं आन्सर आला आहे बघा ट्वेल्व प्लस फोर सिक्स्टीन वन सिक्स वन सिक्स प्लस टेन ट्वेंटी सिक्स फंक्शन ऑफ टूचा आन्सर आला ट्वेंटी सिक्स देन काय पुट करायचं आहे बघा टू पुट केला आता मायनस टू पुट करू पुट एक्स इज इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन वन एक्सच्या एक्सी का पुढ करायचं आहे मायनस टू फंक्शन ऑफ मायनस टू इज इक्वल टू मायनस टूचा स्क्वेअर प्लस सिक्स इंटू मायनस टू प्लस टेन मायनस टूचा स्क्वेअर काय होईल पॉझिटिव्ह फोर बघा मायनस टूचा स्क्वेअर का येईल पॉझिटिव्ह फोर देन इथे मध्ये प्लस साईन आहे सिक्स इंटू मायनस टू मायनस ट्वेल्व प्लस मायनस काय होईल मायनस ट्वेल्व देन प्लस टेन फंक्शन ऑफ मायनस टू बघा फोर मायनस ट्वेल्व काय येईल मायनस एट मायनस एट प्लस टेन टू बघा फंक्शन ऑफ मायनस टूचा आन्सर किती आला टू सिम्पली कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये पण करू शकता तुम्ही ही वाटल्या स्टेप स्किप करू शकता आपल्याला काय करायचं दोघांचं ॲडिशन करायचं आहे फंक्शन ऑफ टू प्लस फंक्शन ऑफ मायनस टू फंक्शन ऑफ टूचा आन्सर आहे ट्वेंटी सिक्स फंक्शन ऑफ मायनस टूचा आन्सर आहे टू तर फायनल आन्सर किती आला ट्वेंटी एट फंक्शन ऑफ टू प्लस फंक्शन ऑफ मायनस टू फायनल आन्सर किती आला ट्वेंटी एट मग एकदम सिम्पल मेमरी केलं आहे ते इझिली तुम्ही सॉल्व करू शकता देन नेक्स्ट आपण सॉल्व करू क्वेश्चन नंबर सेवन सिम्पली तीच प्रोसिजर तुम्हाला कंटिन्युअसली ते फॉलो करायची मग हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या देन आपण नेक्स्ट पुढचं सॉल्व्ह करू हा सेवन्थवाला न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू सिम्पली तुम्हाला तीच प्रोसिजर इथे फॉलो करायची आहे आणि मग तुम्हाला इथे आन्सर भेटेल बघा क्वेश्चन नंबर सेवन सेवनचं सोल्युशन गिवन काय दिलं आहे तुम्हाला फंक्शन ऑफ एक्स फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस नाईन डिवाइड बाय अंडरूटॉप एक्स मायनस थ्री फाईन फंक्शन ऑफ फोर प्लस फंक्शन ऑफ फाईव्ह सिंपली तुम्हाला काय करायचं आहे गिवन डेटा लिहायचा आहे देन एक्सच्या जागी फोर पुट करायचं आहे एक्स इज इक्वल टू फोर देन एक्स्ट्रा जागी फाईव्ह पुट करायचं आहे देन यू हॉट टू गेट द आन्सर गिवन डेटा लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस नाईन डिवायड बाय अंडर रूट ऑफ एक्स मायनस थ्री आल्यानंतर इक्वेशन नंबर वन बघा पुट एक्स इज इक्वल टू फोर इन इक्वेशन वन एक्स इज इक्वल टू फोर एक्स एक्सच्याऐवजी फोर पुट करायचं आहे फोर स्क्वेअर प्लस नाईन अंडर रूट ऑफ फोर मायनस थ्री बघा फंक्शन ऑफ फोर फोर स्क्वेअर म्हणजे काय वन सिक्स वन सिक्स प्लस नाईन ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह अंडर रूट ऑफ फोर मायनस थ्री वन अंडर रूट ऑफ वन फंक्शन ऑफ फोर बघा अंडर रूट ऑफ वनची व्हॅल्यू किती असते वन ट्वेंटी फाय बाय वन किती झालं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय बाय वन किती झालं ट्वेंटी फाय देन नेक्स्ट पुट एक्स इज इक्वल टू फायू पुट एक्स इज इक्वल टू फायू इन इक्वेशन वन एक्स इज इक्वल टू फायू इन इक्वेशन वन फंक्शन ऑफ फायू इज इक्वल टू फायू स्क्वेअर प्लस नाईन डिवायड बाय अंडर रूट ऑफ फायू मायनस थ्री बघा फंक्शन ऑफ फायू फायूचा स्क्वेअर किती येतो ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस नाईन बघा ट्वेंटी फाईव्ह प्लस नाईन थर्टी फोर अंडर रूट ऑफ फायू मायनस थ्री फाईव्ह मायनस थ्री किती येईल अंडर रूट ऑफ टू इथे काय सॉल्व्ह होत ना मला असंच ठेवू इथे बघा फायू स्क्वेअर किती ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस नाईन थर्टी फोर अंडर रूट ऑफ फाईव्ह मायनस थ्री फाईव्ह मायनस थ्री टू अंडर रूट ऑफ टू काय सांगितलं इथे दोघांचं ॲडिशन करायचं आहे मग दोघांचं ॲडिशन करू फंक्शन ऑफ फोर प्लस फंक्शन ऑफ फाईव्ह फंक्शन ऑफ फोरचा आन्सर किती आला आहे ट्वेंटी फाईव्ह देन फंक्शन ऑफ फाईव्हचा आन्सर किती आहे थर्टी फोर अंडर रूट ऑफ टू थर्टी फोर अंडर रूट ऑफ टू आहे झाला तुमचं फायनल आन्सर फंक्शन ऑफ फोर प्लस फंक्शन ऑफ फाईव्ह एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता देन वाला न्यूमेरिकल सॉल्व करू एट इफ सॉरी गिवन डेटा लिहून घ्या सरात पहिले एटचं सोल्युशन गिवन काय दिलेलं आहे फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस एक्स प्लस वन फाइन काय सांगितलं आहे फंक्शन ऑफ एक्स मायनस वन बघा थोडा डिफरंट क्वेश्चन आहे बाकी पेक्षा बघा बाकी ठिकाणी काय होते सगळे नंबर्स आपण पुट केले होते इथे एक्स मायनस वन पुट करायचं आहे बघा जिथे जिथे एक्स आहे तिथे काय पुट करायचं आहे एक्स मायनस वन इक्वेशन वन दिला पुट एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन इन इक्वेशन वन एक्सच्याऐवजी काय पुट करायचं आहे एक्स मायनस वन एक्सच्याऐवजी काय एक्स मायनस वन त्याचा स्क्वेअर प्लस एक्सच्या ऐवजी काय एक्स मायनस वन आणि हा शेवटी प्लस वन बघा जिथे जिथे एक्स होता जिथे काय पुट केलं मी एक्स मायनस वनचा स्क्वेअर एक्सच्या इथे एक्स मायनस वन आणि प्लस वन तुमचा आहे तसाच फंक्शन ऑफ एक्स मायनस वन बघा इथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचं आहे ए मायनस बीचा स्क्वेअर ए मायनस बीचा स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर बघा ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर बघा एच्या जागी इथे काय आहे एक्स आहे आणि बीच्या जागी काय वन मग एच्या जागी काय आहे एक्स आणि बीच्या जागी काय वन इथे अप्लाय करू आपण बघा ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर मायनस टू ए बी बघा टू ए बी टू तुमचं आहे तसं एची व्हॅल्यू किती एक्स बीची व्हॅल्यू किती वन तर काय होईल टू इंटू एक्स इन्टू वन टू एक्स प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर का असेल वन प्लस एक्स मायनस वन आहे तसंच हे प्लस वन तुमचं आहे तसंच फंक्शन ऑफ एक्स मायनस वन आता इथे बघा मायनस वन प्लस वन गेट कॅन्सल एक्स स्क्वेअर तुमचं आहे तसंच मायनस टू एक्स प्लस एक्स काय होईल मायनस एक्स आणि शेवटी प्लस वन बघा हे तुम्हाला दाखवतो मी एकदा कसं आलं आहे मायनस टू एक्स प्लस एक्स बघा एक्सचा स्कोअर एकटाच होता ते पहिलं लिहिलं नंतर इथे मायनस टू एक्स प्लस एक्स काय येईल मायनस एक्स कसं आलं ते बघा आता इथे एक्सला कॉमन घेतलं कॉमन घेतलं तर काय होईल बघा एक्सला मी इथे कॉमन घेतो इथे काय राहील मग इथे मायनस टू प्लस वन एक्सने इथे मल्टिप्लाय केलं एक्स इन टू मायनस टू मायनस टू एक्समध्ये प्लस साईन एक्स इंटू वन एक्स मायनस टू प्लस वन काय होईल मायनस वन आणि इथे आहे तर एक्स एक्स इंटू मायनस वन का होईल मायनस एक्स बघा तुमचं फायनल आन्सर काय आलं फंक्शन ऑफ एक्स मायनस वन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन बघा एकदम सिंपल न्युम्रिकल आहेत असे न्युम्रिकल तुम्ही इझी सॉल्व्ह करू शकता आणि ह्या ज्या काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत हे तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत ए मायनस बीचा स्क्वेअर ए प्लस बीचा स्क्वेअर आणि हे काही जे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे प्लस तुम्हाला काही लॉगॅरिझमचे फॉर्म्युले पुढे यूज करायचे आहेत लॉगॅरिझमच्या प्रॉपर्टीज तुम्हाला पुढे यूज करायचे आहेत ते फॉर्म्युले तुम्ही प्रिपेअर करा बघा यामध्ये काय डाऊट असेल तर जरूर मला कमेंटमध्ये विचारा तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी जरूर प्रयत्न करेन आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू